हाय फ्रेंड्स, कल्पना रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण करंज्याचं सारण कसं बनवायचंय ते बघितलं। ते सारण वापरून करंजी कशी करायची ते आज बघूया। पण आज मी साठ्याच्या करंजा करणार आहेत। चला सुरुवात करूया आपण। त्यासाठी लागणारा साहित्य, मी हा एक कप मैदा घेतलेला आहे, हा 150 ग्रॅम मैदा आहे। करंजीसाठी सारण घेतलेले हे 2 चमचे, हे तूप घेतलेले आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, 2 चमचे मी हा रवा घेतलेला आहे, हा आपल्याला पिठात मळायचा आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, हे तळण्यासाठी तेल आहे आणि मोहनसाठी पण मी 1 चमचा वापरणार आहे आणि हे पाणी आहे मळण्यासाठी। चला सुरुवात करूया आपण। आपण पीठ मळून घेऊया। आता दोन चमचे रवा आहे हा, थोडस मीठ आहे, चिमूट भरच टाकलेले मी कारण सारणामध्ये पण मीठ टाकलेले आहे। मी मोहनासाठी तेल घेणार आहे, मी हा 1 चमचा तेल घेणार आहे, तुम्ही हा गरम करून पण घेऊ शकता। मी हा 1 चमचा ह्याच्यामध्ये तेल घेतले कारण आपल्याला साठा बनवायचा आहे तर त्यात पण तूप येत म्हणून ह्यात मी मोहन कमी टाकणार आहे। हे सर्व मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला मळून घ्यायचंय, एकदम पाणी टाकायचं नाहीये। आपलं पीठ मळून झालेलं आहे, थोडासा तेलाचा हात याला फिरवते। आपल्याला हे 5 ते 6 मिनिट ठेवायचंय तसं झाकून, थोडस नरम होणार आहे। मी जास्त हे पातळ पण केलेलं नाहीये, जास्त घट्ट पण मळलेलं नाहीये। हे मी 1/2 ग्लास पाणी वापरलेलं आहे पीठ मळण्यासाठी। मी रवा ह्याच्यासाठी घातलेला आहे की करंजे चांगला खुसखुशीत होतात म्हणून रवा घातलाय। आपल्याला झाकून ठेवायचं। आता आपण हे पीठ भिजायला ठेवलेलं आहे, 5 मिनिट मी भिजायला ठेवणार आहे, तोपर्यंत मी साठा बनवून घेणार आहे। हे तूप घेतलेलं आहे, थोडस फेटून घ्यायचं आपल्याला। नंतर त्यात कॉर्नफ्लॉवर टाकायचं, ह्यात कॉर्नफ्लॉवर टाकून घेते। हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय। साठा तयार झालेला आहे, हा मी चांगला फेटून घेतलेला आहे। 3 ते 4 मिनिट लागलेले हे फेटायला, पूर्ण असं हलकं झालं पाहिजे। पाच मिनिट झाल्यानंतर मी पीठ काढून थोडस तेल लावून परत मळून घेतलं, ते चांगलं मऊ केलं आणि आता हे 3 समान आकाराचे भाग केलेत आणि ह्याच्या मी चपात्या बनवून घेणार आहे। याला मी पीठ लावून लाटून घेणार आहे। आपल्याला लाटायचं तर पातळ लाटून घ्यायचं।
आपली एक लाटून झालेली आहे, मी आता हे दुसरा पण लाटून घेते. ही चपाती आता लाटून झालेली आहे, मी ह्याच्यावरती साठा लावणार आहे, तो मी हाताने लावणार आहे. हलक्या हाताने सगळीकडे लावून घ्यायचे आपल्याला. सगळीकडे व्यवस्थित असे लावून घेऊन त्यानंतर वरती दुसरी चपाती ठेवून परत त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा छान असा हा साठा लावून घेतलेला आहे आपण. आता हा रोल करायचा आपल्याला, तो लूज नाही झाला पाहिजे, घट्ट रोल करायचा आहे. हा आपला रोल तयार झालेला आहे. ह्याला थोडस तुम्ही लांबट आकाराचं पण करू शकता. आपल्याला आता याचे कट करून घ्यायचे पीस करंजीसाठी. हे मी एक एक इंचाचे मी कट करून घेणार आहे. हे सगळं आता झाकून पण ठेवायचे आहेत. हे अशा लाटा करून घेतलेल्या आहेत मी, हे असे राऊंड दिसतात आतमध्ये. आपल्याला अशी लाटायची नाहीये, अशी लाटायची आहे. अशी जर लाटली तर ते फुटण्याचा चान्स आहे, म्हणून ही अशीच लाटून घ्यायची आहे सरळ. साठा लावल्यामुळे करंजी चांगले खुसखुशीत होते, म्हणून साठा लावून घ्यायचे आपल्याला. ह्याला मी पाणी लावून घेणार आहे, तुम्ही दूध पण लावू शकता. असे दाबून घ्यायचे चांगले काठे. मी ह्या चमच्याने कट करून घेणार आहे. तुम्ही पिझ्झा कटरने पण कट करून घेऊन फोकनी त्याला डिझाईन करू शकता. या पद्धतीच्या करून घेणार आहे सगळ्या करंजा. ह्या आपल्याला झाकून ठेवायच्यात, ह्या कडक झाल्या नाही पाहिजे.
हे मी तेल गरम करायला ठेवते। तुम्हाला खूप आवाज पण येत असणार आहे, आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय। तेल आपलं गरम होत आलेलं आहे, झालेलं आहे गरम। मी आता करंजा तळून घेणार आहे ह्याच्यामध्ये। आपल्या स्लो गॅसवरती आपल्याला करंजा तळून घ्यायच्यात। थोडस वरती तेल टाकून हे तळून घ्यायचंय। आपले जे लेअर आपण केलेले आहेत ते थोडे थोडे दिसतील ह्याच्यामध्ये। गॅस फास्ट करायचा नाही, आपल्याला मीडियम गॅस वरतीच तळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता याला लेअर आलेले आहेत, छान असे लेअर आलेत। म्हणजे आपले चांगले गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला। अजून थोडासा वेळ आहे, थोडीशी व्हाईट दिसते। जेव्हा तेल शांत होईल, बुडबुडा यायच्या, तेव्हा समजायचं आपली करंजी तळून झालेली आहे। पलटी करताना सावकाश पलटी करा। गोल्डन ब्राऊन झालेले आहे, मी आता हे काढून घेते। जे आपलं एक्स्ट्रा तेल असेल ते एका साईडला झाडा करून असं काढून घ्यायचंय। टिश्यू वरती मी काढून घेते। आपल्या साठ्याच्या करंजा आता तयार आहेत। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडेसे लेअर आलेले आहेत। आपण चपाती करून त्याला साठा लावून त्याचे रोल करून करंजी केली होती। रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा। साठ्यामुळे करंजी खूप खुसखुशीत होते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। थँक्यू।